क्लियर को नहीं रह नहीं श्रयम फाउंडेशनचा सचिव गेल्या 5 वर्षापासून श्रयम फाउंडेशन औरंगाबादच्या विद्यमाने या खडकेश्वर प्रांगणात दरवर्षी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। हजारो दिव्यांच्या लक्ष प्रकाशात हा मंदिर परिसर उजळून निघत असतो। त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच की पर्यावरणपूरक संदेश हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे। दिवाळी म्हटलं की दिव्यांचा सण असतो आणि तो दिव्यांनी साजरा झाला पाहिजे। फटाके न फोडता प्रदूषण न होता हा सण कसा साजरा होऊ शकतो तो संदेश आम्ही समाजापर्यंत पोहोचवतो। नमस्कार, मी प्रथमेश दीक्षित, राज्य समन्वयक श्रयम फाउंडेशन। तर हिंदू सणाप्रमाणे दर दीपोत्सवात आपण दिवाळीत आपण दीपोत्सव करत असतो। इथं हजारो दिवे लावून आपण ही दिवाळी वेगळ्या प्रकारे साजरी करतो। कोणत्याही फटाक्याची आतिषबाजी न करता, कोणताही देखावा न करता, केवळ अस्तित्वासाठी देखावा जुगारून केवळ अस्तित्वासाठी आपण दिवाळी साजरी करत असतो। त्यासोबतच जे आपले विशेष बंधू भगिनी आहेत, जसे की एड्सग्रस्त असतील, अनाथ बंधू भगिनी असतील, आपल्या वृद्धाश्रमातील आजोबा आजी असतील, त्या सर्वांना इथे आणून आपण एक विशेष प्रकारची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो। हा प्रयत्न आपण गेल्या 6 वर्षापासून करत आहोत। एक दरवेळेस प्रत्येक न प्रत्येक सामाजिक संदेश देण्याचा श्रयम फाउंडेशन प्रयत्न करत आहे। धन्यवाद। यावेळेस कोणता संदेश दिला आहे त्याबद्दल सांग। यावेळेस आपण दानाचा संदेश दिलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 1.5 वर्षापासून जगात कोरोनाचं सावट आहे। त्या कोरोनाच्या सावटामुळे प्रत्येक जण नेत्रदान असेल, रक्तदान असेल, प्लाझ्मा डोनेशन असेल, अवयवदान असेल, हे करायला घाबरतोय। तर ती कुठेतरी भीती मेल्या जावी, कुठेतरी भीती घाबरावी, नष्ट व्हावी, त्यासाठी आम्ही प्रयत्न व्हावा, त्यासाठी आम्ही रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करतो। दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि आपण तेच विसरत चाललोय। आपल्याला असं वाटतं की फटाके उडवणं आणि प्रदूषण करणं या सगळ्या गोष्टी दिवाळीमध्ये असतात, पण नाही, दिवे लावून दीपावली साजरी करणं हे खरी परंपरा आहे आणि तेच आम्ही जपतो आहे। आणि
या इको फ्रेंडली दीपोत्सवाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि यामध्ये बऱ्याच जणांचा सहभाग असतो. जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये सहभागी होतात, वयोवृद्ध नागरिक याच्यामध्ये सहभागी होतात आणि सगळ्यांना छान वाटतं. आणि हे आता आमचं 5वा वर्ष आहे आणि नंतर पण आम्ही हे असंच जारी ठेवणार आहे. आपलं नाव? मी श्रेया रत्न.